जुन्नर मध्ये झालाय दिव्याखालीच अंधार। तालुक्याच्या गावातच पाण्यासाठी नागरिकांची वणवण। खासगी टँकर वाल्यांकडून होते नागरिकांची लूट। पाणी समस्यांकडे ग्रामपंचायतीनं लक्ष देण्याची नागरिकांची मागणी। जुन्नर या तालुक्याच्या गावाला अगदी लागूनच असलेल्या बारव येथील नागरिकांमध्ये एकच काहूर माजलाय आणि तो आहे पाण्यासाठी। अवघ्या महाराष्ट्रभरात दुष्काळाची परिस्थिती आहे। पठार भाग, मावळपट्टा, आदिवासी भाग यांसह तालुक्याच्या गावातील आणि आसपासचा परिसर देखील या दुष्काळानं होरपळून निघालाय। परंतु नागरिकांच्या समस्या आणि पाण्यासाठीचा आक्रोश मात्र पुढे आला नव्हता। परंतु आज 24 तासच्या माध्यमातून बारव येथील नागरिकांनी आपल्या समस्या मांडत प्रशासनानं योग्य नियोजन करून पाण्याच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी केली आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रभरात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। मावळपट्टा, पठार भाग, आदिवासी भाग होरपळून निघाल्या अक्षरशः दुष्काळानं। पण विचार करण्याची गोष्ट ही आहे की मावळ भाग, पठार भाग आणि आदिवासी भाग या व्यतिरिक्त तालुक्याची ठिकाणं देखील या दुष्काळापासून वाचू शकली नाही आहे। अर्थात आपण जुन्नर तालुक्यात आहोत। जुन्नर या तालुक्याच्या गावाच्या अगदी शेजारी, अगदी लागून असलेलं बारव या ठिकाणी आज मी आलेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतात महिला या ठिकाणी उभ्या आहेत। या महिलांना अनेक पाण्याच्या समस्या इथे आहेत। यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की कोणकोणत्या समस्यांना आज त्यांना सामोरं जावं लागतं आहे, प्रशासनाकडनं कोणत्या पद्धतीनं त्यांना यासाठी मदत केली जाते, नाही केली जाते आणि त्यांच्या काय समस्या आहेत त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊयात। काय सांगाल मावशी मला, काय पाण्याच्या समस्या आहेत तुम्हाला? आम्हाला 8-8 दिवस पाणी येत नाही। इथं परत कसली सोय नाही, हापशी वगैरे काही नाही। परत आंघोळ्याला, नदीला जावा, कपडे धुतले, नदी 5 किलोमीटर लांब आहे। पाणी आम्हाला असं कसंच उपलब्ध नाही। परत 8-8 दिवसांनी पाणी येते, ते बी 8 तास येतं आणि ते बी एकदम हळू पाणी येते। म्हणजे अगदी पाण्यासाठी खूप लांबपर्यंत तुम्हाला जावं लागतंय। काय सांगाल मग, जर तुम्हाला 5-5 किलोमीटर पाण्यासाठी जावं लागतंय वापराच्या, पिण्याच्या, किंवा अगदी 8-8 दिवसानं पाणी येतं, मग तुम्ही पाण्याचं नियोजन कसं करता? कसं करायचं, कशा पद्धतीनं तुम्ही पाणी वापरता ह्या वेळेत? तुम्ही टँकर येतो, पण तो पण 8-8 दिवसांनी येतो। कधी विकत? म्हणजे तुम्हाला ग्रामपंचायत कडनं टँकर दिले जातात का? एकदा चालतं ग्रामपंचायतचा टँकर, त्याच्यावर म्हणजे एकदाच ग्रामपंचायत कडनं टँकर आला। मी अजूनही काही महिला आहेत त्यांच्याकडे जाईल। काय सांगाल मावशी, काय पाण्याच्या समस्या आहेत, कशा पद्धतीनं तुम्ही याला सामोरं जाताय? ग्रामपंचायत आला होता एकदाच, आला तर मग ते आलाच नाही। मग 2 महिने आम्हाला पाण्याचा त्रास आहे, 2 महिन्यापासून 2 महिन्यापासून। म्हणजे मला असं विचारायचं की फक्त दुष्काळ पडलाय म्हणून हे पाण्याच्या समस्या आहेत, म्हणून 8-8 दिवस पाणी येत नाही, की त्या आधी सुद्धा तुम्हाला पाण्याच्या अशाच समस्या होत्या? आधी नाही झाला आम्हाला, फक्त एवढं 2 महिन्यातच। अगदी दुष्काळ पडलाय म्हणून ह्या पाण्याच्या समस्या आहेत। मावशी मी तुम्हाला हे विचारेल, कशा पद्धतीनं तुम्ही पाण्याच्या समस्यांना सामोरे जाता? 2 महिन्यांनी आम्हाला पाण्याची तकलीफ आहे। आम्ही पर धुयाला लांब लांब जातो, लांब लांबून पाणी आणतो, एवढ्या लांब लांब पर नदीला जातो, नदीला पण पाणी नाही कधी कधी। मग पाण्याला इकडं तिकडं जातो आम्ही, अंडे घेऊन, डबे घेऊन। कोणी देत पण नाही, अवजाचे पैसे आहे ते पण देत नाही आम्हाला पाणी। आणि कोण देणार आता सगळ्यांचेच इथं दुष्काळ पडला, कोण कोणाला देणार सांगा बरं? आणि म्हणले टँकर आणा, टँकर टँकर येईन, टँकर एक वेळ टँकर आला ते पण त्याला सगळी धाड पडली आणि मग भांडणं व्हायला लागले। म्हणले परत आता नळाला सोडून त्या टाकीमध्ये टाकीन, ते पण नाही केलं त्यांनी। टाकीमध्ये टाकायला आम्हाला रोजच्या रोज सोडायला पाहिजे का नाही त्यांनी? मग ते पण नाही केलं। मग बोला बरं, आम्ही तरी काय करणार? मग अगदी सगळीकडेच पाण्याचा दुष्काळ आहे, नदीत देखील आज टाकायला पाहिजे ना। मग टाकीत तरी टाकायला पाहिजे ना, निदान टाकीत पाणी टाकायला पाहिजे, तर आमच्या नळाला सोडायला पाहिजे ना। मग एवढी आम्हाला तकलीफ आहे पाण्याची, ते त्यांनी करावं नाही पाहिजे। आता टँकर येईन तेव्हा येईन, तुम्ही यांनी काय सांगितलं की आम्ही टाकीत पाणी टाकू, तुमच्या नळाला पाणी येईन, पण आता येईन तेव्हा येईन। 2 दिवसात आमचा सण आलेला आहे, आता आम्हाला त्यावर तुम्ही टँकर तर पाठवा ना। 4-4, 5-5 घरांना तर का नव्हत, पण टँकर पाठवा आहे का नाही आमच्या बारावमध्ये। आम्हाला पाणी पाणी तर आता लागणारच आहे आम्हाला, तर पहिले तुम्ही पाण्याची सोय करा बाबा आमची, आहे का नाही? आणि सरपंचनी खूप काळजी घ्यायला पाहिजे का, आमची पाण्याची सोय करायला पाहिजे लवकरच्या लवकरात। संध्याकाळपर्यंत आमच्या घरी त्या टँकर आले तरी चालेल आम्हाला, इतका पाण्याची अडचण आहे आम्हाला। तुम्ही महिला आहात, तुम्ही ग्रामपंचायतकडे याबाबत काही तक्रारी केल्या होत्या का? तुम्ही महिला भगिनी पाण्याच्या समस्यांसाठी ग्रामपंचायत किंवा प्रशासनाकडे गेल्या होतात? पाणीच नाही तर पाणी कुठनं सोडायचं असं म्हणतात, 2-2 महिन्याने पाणीच नाही।
अगदी म्हणजे तुम्ही ग्रामपंचायत पर्यंत पण गेलेला आहात तरी देखील सांगतात ते येऊन आम्हाला का पाणीच नाही. अगदी ग्रामपंचायत पर्यंतही तक्रारी केल्या आहेत या महिलांना, तरीही कुठे पाणी जात नाही. इथे त्या मावशींनी सांगितलं की त्यांना एक दिवस ग्रामपंचायतचा टँकर आला, त्याच्यावरनं भांडणं झाली, तो टँकर पुन्हा बंद झाला. आता काही खासगी टँकर या ठिकाणी येत आहेत, तर मग त्याबद्दल काय सांगाल? जे खासगी टँकर येतात तुम्हाला, त्या खासगी टँकरला तुम्हाला 100 रुपये घेतात तो ती टँकर येते ती. मग आम्ही सगळे 50-50, 100-100 रुपये येऊन एक एक दोन दोन बॅलर घेतो. ती घेतलं पाणी, तीच पाणी मग नळाला आलं. आणि ते म्हणतात आता तलावमध्ये पाणीच नाही, तर कुठून सोडायचं पाणी? तुम्हाला असं वाटतंय का जे खासगी टँकर तुम्हाला दिलाय त्यातून तुमची लूटमार होतीये, खूप पैसा घेतला जातोय त्या टँकर मधून? हा मग आता 1000-1200 रुपये घेतात ना. खासगी टँकरची सुविधा सुद्धा या महिलांना उपलब्ध होती, पण त्यातून देखील खूप लूट केली जाते असं या महिलांचं म्हणणं आहे. आज इथे अजूनही 12 मधीलच काही नागरिक आहेत, काही महिला आहेत ज्यांना देखील पाण्याच्या समस्या आहेत. त्या या ठिकाणी असेही काही नागरिक आहेत जे स्वतः फक्त स्वतः पुरतं 1200 रुपयाचा एक टँकर घेत आहेत, कारण त्यांना पाण्याची तेवढी कमतरता भासते. या ठिकाणी एक महिला आहे, काय सांगाल मला पाण्याची जी ही कमतरता भासते, पाण्याच्या ज्या समस्या आहेत, तुम्ही किती दिवसांपासून या समस्येला सामोरं जात आहे? जवळ 1.5 महिना झाला आम्ही म्हणजे स्वतःचा टँकर टाकतोय आणि पाणी तर काही येतच नाही. त्यांनी फक्त एकदा टँकर दिलेला तर त्या साईडला तिकडे भांडणं झाली होती, त्याच्यानंतर मग काय पाणी चालू नाही परत. मग तुम्ही स्वतःहून खाजगी टँकर मागवत? हो, दिवसाआड टाकायला लागतो. अरे बापरे, दिवसाआड 1200 रुपयाचा टँकर, म्हणजे ही खूप गंभीर समस्या आहे. जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही स्वतःसाठी एक 1200 रुपयाचा टँकर मागवता, अगदीच म्हणजे जसं तुम्ही सांगितलं सगळ्यांसाठीच आहे. आता यात्रा झाल्या किंवा उन्हाळ्याची सुट्टी आहे, तर पाहुणे आले असतील खूप सारे, मग ह्या कालावधीत तुम्ही या पाण्याच्या समस्यांना कसं सामोरं गेलात? मग तेच ना, टँकर टाकतो आणि मग घेतो. हा, पुरत नाही त्याच्यामुळं पाणी. आणि आम्हाला वेगळी सेपरेट लाईन करून दिली, त्या साईडला भरपूर यायचं पाणी, पण आमच्या इकडे 5-6 हंडेच पाणी यायचं फक्त. म्हणजे हा तुम्हाला जी ही जी पाण्याची समस्या आहे ती फक्त ही दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे 1-2 महिन्यात आहे की या आधीही या समस्या आधीपासूनच होती? त्यांनी सेपरेट लाईन करून दिली होती त्या साईडला, आमच्या इकडे काय करून नव्हती दिली, त्याच्यामुळे आम्हाला पाणीच नव्हतं येत. म्हणजे अगदी तुम्हाला सुरुवातीपासून पाण्याच्या ह्या समस्यांना सामोरं जावं लागत होतं, त्यामुळे कुठेतरी पाण्याची पाईपलाईन सेपरेट तुम्हाला असावी असंही तुम्ही सांगताय. मी पुढे जाऊन असंही विचारेल की पाण्याच्या ह्या समस्या आहेत, मग तुम्ही टँकर मागवताय, पण हे टँकर मागवणं इतक्यात सुरू झाले, मग त्याआधी ज्यावेळेस सुरुवातीला हा प्रकार सुरू झाला, आमची स्वतःची सेपरेट बोरिंग आहे ना, त्याच्यामुळे मग आम्ही ते करायचो, ऍडजस्ट केलं जातो. हा, पण आता उन्हाळ्यामुळे बोर चालत नाही ना, त्याच्यामुळे मग टँकर टाकावं लागतो. ग्रामपंचायतचं पाणी एकदम गढूळ येते, त्याच्यामुळं मग आरोग्य असं ढासळत चालले. आणि ते पाणी असं असतं की पिण्याजोगच नसते, आणि ते वापरायला सुद्धा फार कसं तरी वाटतं. म्हणजे जवळजवळ ठेवलं ना दुसऱ्या दिवशी एकदम असं शिवळच होतं त्या बादल्यांमध्ये किंवा हांड्यांमध्ये. एवढं खरं ग्रामपंचायतकडनं जे पाणी पुरवलं जातं थोडं का होईना ते, हा दिवसाआडच येतंय ते पण, आणि ते पण 2-2, 3-3 हंडेच पाणी भेटतं, तेवढं पण ते पण खराब असतं एकदमच. पिण्याजोगे नाही तर वापरण्याजोग पण नसते ते. अगदी या ठिकाणी एक भाभी आहेत, आपण त्यांनाही विचारूया. मला सांगा भाभी, कधीतरी असं होतं की आपल्याकडनं घरपट्टी पाणीपट्टी या गोष्टींसाठी विलंब होतो, तर इकडनं घरपट्ट्या पाणीपट्ट्या वेळेवर दिल्या जातात का ग्रामपंचायतीला? हा देते ना, तरी देखील ग्रामपंचायतकडनं ह्या पाण्याच्या समस्या आहेतच. आहे ना, पाणी नाही आहे हमको, हम विकत पाणी लेते, टँकर आता है. तर मग तुम्ही कधी असा विचार नाही केला की सगळ्या महिलांनी एकत्र जाऊन ग्रामपंचायतवर धडक मारायची? बहुत कोशिश करते, क्या करू, जो धंदे पाणी वाले जर चले जाते क्या करू, सब सोचते किसकोच पाणी नाही आहे. हा ना, सबको पाणी नाही आहे. कसं या पाण्याच्या, अगदी महिला भगिनी आहेत ज्या घरातल्या रोजचं काम करतात, त्यामुळे त्यांना पाण्याची समस्या खूप भेडसावतेच, पण मग तुम्ही पुरुष वर्ग आहात, तुम्ही या ह्याला कसं सामोरं जाता? लय धावपळ केली आम्ही ग्रामपंचायतमध्ये, गेलं तिकडे पण तक्रारी मांडली, बोले बाबा महिन्याभरात येईल, 2 महिन्यात येईल, 1 वर्ष झालं पुढच्या उपासपासून आमचे हे उपासपर्यंत पाणी आम्हाला भेटत नाही. एवढा मोठा तारा आहे, आम्ही गावातून मोटरसायकल घेऊन येतो टँकर मध्ये. हा, टँकर वरून गावातून मोटरसायकल पर्यंत इतकं हे पाणी आणलं जातं ही धडपड आहे. अगदी मला सांगा, आपल्या तालुक्यात, हे पर्यटन तालुका आहे, इथे 5-5 धरणं आहे, तरी आपल्या घशाला कोरड पडली अशी परिस्थिती झालेली आहे, तर यासाठी ग्रामपंचायतनी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? टँकर चालू केलं पाहिजे ना, आता काहीतरी लोकांना सोय झाली पाहिजे. 2-2 महिने झाले पाणी नाही लोकांना. एक बॅलरचे 50 रुपये देतात, एक बॅलरचे 50 रुपये घेऊन सगळे पाणी आणतात, दुसरं आणतात ते 50 रुपये घेतात एक बॅलरचे.
या ठिकाणी आपण जर पाहिलं तर लोकांनी खासगी टँकरवर खूप जास्त भर दिलाय, कारण आज त्यांची ती गरज आहे. एका टँकरला 1200 रुपये दिवसाआड ते घालवत आहेत आणि ही खरंच मोठी खूप समस्या आहे. इथे बऱ्याच महिलांनी सांगितलं की ग्रामपंचायतकडनं टँकर आले, खासगी टँकरकडनं लूट होते, ग्रामपंचायतकडनं मागण्या पूर्ण केल्या जात नाही. तर तुम्ही ग्रामपंचायतपर्यंत कशा पद्धतीनं गेला होतात, त्या प्रशासनानं ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांना तुम्हाला कोणकोणती आश्वासनं दिली? आता सरपंचाने आम्हाला सांगितलं होतं का आम्ही जिल्हा परिषदकडं प्रस्ताव टाकला आहे, काय तुम्हाला 1-2-3 दिवसात टँकर चालू होतील, पण टँकर वगैरे काही चालू केले नाही आहेत. तर आम्ही सरपंचाला चेतवणी दिली होती, आम्ही हंडा मोर्चा काढू ग्रामपंचायत व 100 महिला घेऊन येऊया काय. तर त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केलं का असं काही करू नका, तुम्हाला आम्ही लगेच चालू करून घेऊ काय. आता इथं असं आलं का आमचे बंधू एक्सपायर झाले होते काय, त्याही वेळेस आम्हाला कमीत कमी पाहुणे रावळे असतानासुद्धा, आणि इथं 16 नंबर गट उपस्थित आहे काय, ह्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे का पाण्याची एवढी मोठी समस्या असतानासुद्धा, तर आम्ही 1200-1500 रुपये टँकर लावून पाणी आणलं काय. आणि इथल्या महिलांनासुद्धा 1200 खाली टँकर देत नाही काय. एक दिवस टँकर आला होता, त्या टँकरमध्ये पाणी दिलं त्यांनी, पण आता महिलांची भांडणं व्हायला लागली. पण त्यांनी अशी सुविधा करायला लागत होती, ग्रामपंचायतची लोकं कामाला लावून का बाबा प्रत्येक माणसाला 4 अंडे किंवा 5 अंडे देण्याची जबाबदारी त्यांची आहे. म्हणजे ग्रामपंचायतनी कुठेतरी पाण्याचा टँकर पुरवण्याबरोबर एक नियोजन शिस्तबद्धता देखील देणं गरजेचं होतं असं तुमचं म्हणणं आहे. मग ग्रामपंचायतनं पाण्याच्या टाकी व्यतिरिक्त कोणती पाईपलाईन बारावला दिली आहे की नाही? पाईपलाईन चालू आहे काम, पण त्यांनी सांगितलं होतं का बा 1 वर्षामध्ये पाईपलाईन तयार होईल, धरणामध्ये मोठी विहीर खोदली जाईल काय, विहिरीमधनं पाणी सगळ्यांना उपलब्ध होईल काय. आता पूर्वी जुनी पाईपलाईन होती, त्या जुन्या पाईपलाईनमधनं पाण्याचा पुरवठा आम्हाला व्यवस्थित होत होता काय, पण आता ही नवीन केली पण अजून काय त्याचं काम पूर्णत्व तत्वावर गेलं नाही आहे काय. त्या हिशोबाने आता सरपंचांनी किंवा ग्रामसेवकांनी किंवा गट अधिकाऱ्यांनी ह्या गोष्टीचं आहे ना बारावकडं लक्ष देऊन हे करायला पाहिजे ना. प्रशासनाला आव्हान द्यायचं म्हणजे आम्ही इथून कमीत कमी 2-5 महिला 2-5 हंडे घेऊन ग्रामपंचायत जाऊ शकतो आणि तिथं हल्लाबोल करू शकतो आम्ही काय, किंवा उपोषणालाही बसू शकतो, कारण सरपंच आमचे विद्यमान सरपंच अजून काही लक्ष देत नाही आहेत काय. का बा गावच्या लोकांची समस्या काय काय, याच्याकडं तर अजिबात लक्ष नाही आहे त्यांचं काय. येऊन सांगणार हा करतो पाणी, फोन केला थांबा धरणावर आहे काम चालू आहे काय. आता बघा पोरांनी पाणी आणले मोटरसायकलवर कॅन टाकून काय, मग आम्ही काय करणार याच्या पुढे? म्हणजे कुठेतरी प्रशासनानं ग्रामपंचायतनं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. जर इथल्या लोकांना योग्य पद्धतीनं पाणी पुरवायचं असेल तर ग्रामपंचायतीनं खरंच लक्ष देणं इथे गरजेचं आहे. या ठिकाणी जसं त्या काकांनी सांगितलंय, काही तरुण आहेत ज्यांनी खूप लांबवरून टँकर ड्रममध्ये पाणी भरून आणलंय गाडीवरती, त्यांचीही एक प्रकारे ही कसरतच आहे. आपण त्यांच्याकडनंही जाणून घेऊयात काय समस्या आहेत या सगळ्यामागे. दादा काय सांगाल, पाण्याची समस्या या ठिकाणी उद्भवते, तुम्ही अशा प्रकारे लांबलांबवरून मोटरसायकलवर पाणी वाहून आणताय, काय सांगाल याबद्दल? अहो इथं पाण्याचाच प्रॉब्लेम आहे, एवढं पिण्यालासुद्धा पाणी मिळत नाही, मग असं पाणी कुठून जर आणायला लागते, मग आपल्याला कुठं असेल तिथून, मग आम्ही धरणावरून वगैरे पाणी आणतो असं. धरणावरनं हे कॅन भरून घेऊन आला आहात का? हा हा, धरणावरून कॅन भरून आणलोय, मानिकडो धरणावरून. इथे आपल्याला दिसतं की तरुणांची ही एक मेहनत आहे की धरणावरनं मोटरसायकलवरती त्यांनी ती पाण्याचे कॅन भरून आणलेले आहेत. आणि यामागची एक अजून मुद्दा असा की हे असं पाणी आणताना पहिला प्रश्न तर निर्माण होतो तो म्हणजे सगळ्यांच्या आरोग्याचा. जर तुम्हाला वापरण्यासाठी पाणी नाही, पिण्यासाठी पाणी नाही, तर कुठून तरी हे असं धरणातून अशुद्ध पाणी भरून आणावं लागतंय आणि ते या ठिकाणी तेच प्यावं लागतंय अगदी. त्यामुळे आरोग्याचा सगळ्यात मोठा या ठिकाणी धोकाही निर्माण होतोय असं पाहायला मिळतंय. की ह्या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी जाऊन आज पाण्याचा प्रश्न जर ग्रामपंचायतने या ठिकाणी सोडवला तर या ठिकाणी खूप साऱ्या समस्यांवर आपोआपच तोडगा निघला जाईल. एकतर पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, वापरण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. कुठेतरी आज दुष्काळाची परिस्थिती आहे हे सगळ्यांनाच मान्य आहे. त्या माध्यमातून जर योग्य नियोजन केलं, योग्य तोडगा काढला आणि या समस्यांवर जास्त भर दिला
किंवा कशा नियोजन पद्धतीनं ह्या समस्या सोडवल्या जाईल, जर भर दिला तर दुष्काळाच्या कालावधीत देखील या समस्या दूर होऊ शकतात, अगदी कमीत कमी पाण्यात देखील सर्वजण सुखी होऊ शकतात आणि पाण्याचा प्रश्न सुटू शकतो। त्यामुळे या सगळ्यांच्या समस्या लक्षात घेता आणि यावर तोडगा काढण्यासाठी कुठेतरी प्रशासनानं ग्रामपंचायतीनं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणंही गरजेचं आहे। आता पाहणं हे औत्सुक्याचं ठरेल की ग्रामपंचायत याबाबत कसा निर्णय घेते, याबाबत कसा विचार करते आणि या लोकांच्या समस्या किती लवकरात लवकर सुटतात। कॅमेरामन समाधानसह मी मनीषा राहुल आवटी, आज 24 तास, जुन्नर।